नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांना माहितीच आहे की साधारणपणे 20/10/2021 पासून महाराष्ट्र शासनाने महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे। तर या संदर्भात विद्यापीठ असेल किंवा महाविद्यालय असेल यांनी आपापल्या लेवलवरती सूचना दिलेल्याच आहेत आणि या सूचना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा या व्हिडिओ मार्फत मी एक प्रयत्न करत आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये महाविद्यालय सुरू होण्याच्या बाबतीत शंका आहेत आणि त्या शंकाचं निरसन करण्यासाठी हा व्हिडिओ मी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। विद्यार्थी मित्रांनो, माझी सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या मनामध्ये असणाऱ्या सर्व शंकांचं अवश्य निरसन या व्हिडिओच्या मार्फत केलं जाईल। तर आपणास माहित आहे की विद्यापीठाने सुद्धा या संदर्भात आवश्यक अशा सूचना दिलेल्या आहेत आणि त्याला अनुषंगाने त्याला अनुसरून महाविद्यालयाने सुद्धा आपल्याला या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत। महाविद्यालयाने दिलेल्या सूचनेनुसार आपण दिनांक 20 ऑक्टोबर 2021 पासून वरिष्ठ महाविद्यालयातील FY, SY, TY, MCOM पार्ट वन किंवा PG पार्ट वन, PG पार्ट टू किंवा जे काही डिप्लोमा आहेत त्या डिप्लोमा वर्गाचे आपण ऑनलाईन लेक्चर्स आणि ऑफलाईन लेक्चर्स दोन्ही पद्धतीने घेत आहोत। त्या सूचना आपणास प्राप्त झालेल्या आहेत, त्या सूचना आहेत ऑफलाईन लेक्चरच्या बाबतीत। तर अशा या संदर्भात महाविद्यालयाने ऑलरेडी 20 ऑक्टोबर 2021 ला एक सूचना विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शित केलेली होती। त्या सूचनामध्ये असं म्हटलं होतं की आपले 20 ऑक्टोबर 2021 पासून सर्व लेक्चर ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत। तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहे की कोणते विद्यार्थी हे ऑफलाईन लेक्चरसाठी येऊ शकणार आहेत आणि कोणते विद्यार्थी किंवा कोणत्या प्रकारचे विद्यार्थी ऑफलाईन लेक्चरसाठी येऊ शकणार नाहीत। या संदर्भात महाविद्यालयाने वेळोवेळी सूचना दिलेल्याच आहेत, परंतु त्या सूचनांच्या अनुषंगाने किंवा त्या सूचनांसाठी काय गोष्टी तुमच्या मनामध्ये आहेत आणि त्या मनातील शंकाचे निरसन करण्याचा एक प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहेत। माझी सर्वांना विनंती आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या मनातील प्रश्न जे आहेत ते सुटतील किंवा त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपोआप मिळून जातील। तर या संदर्भात महाविद्यालयाने ही एक काढलेली नोटीस आहे, जर आपण ही नोटीस वाचली असेल तर तुम्हाला त्याचा अंदाज आलेला असेल। तर महाविद्यालयाने या नोटीसमध्ये असं सांगितलेलं आहे की ऑफलाईन लेक्चरसाठी असेच विद्यार्थी येऊ शकतात महाविद्यालयामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी कोविडच्या वॅक्सिनचे किंवा कोविडच्या लसीचे दोन डोस घेतलेले आहेत। तो कुठलाही डोस असेल, समजा कोविशिल्डचा असेल किंवा कोवॅक्सिनचा असेल, मात्र दोन डोस घेणे आवश्यक आहे। जोपर्यंत तुमचे दोन डोस कम्प्लीट होत नाहीत तोपर्यंत तुम्ही वर्गामध्ये येऊ शकणार नाही, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। जर तुमचा एक डोस झाला असेल आणि एक डोस बाकी असेल तर तुम्ही तो जोपर्यंत सेकंड डोस किंवा दुसरा डोस घेणार नाहीत तोपर्यंत तुम्ही महाविद्यालयामध्ये येऊ शकणार नाहीत। तर आता एक प्रश्न अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांमध्ये असू शकतो, ज्या विद्यार्थ्यांचे दोन डोस कम्प्लीट झालेले आहेत ते विद्यार्थी महाविद्यालयामध्ये येण्यासाठी पात्र आहेत, ते येऊ शकतात। अशा अनुषंगाने आम्ही ऑफलाईन लेक्चरची सुद्धा तरतूद केलेली आहे, त्याचं टाइम टेबल प्रदर्शित केलेलं आहे। परंतु ज्या विद्यार्थ्यांचा एकच डोस कम्प्लीट झालेला आहे आणि दुसरा डोस बाकी आहे, अशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असू शकतो की सर आमच्या लेक्चरचं काय। तर अजिबात घाबरून जाण्याची गरज नाहीये, महाविद्यालयाने किंवा विद्यापीठाने अशी सूचना दिलेली आहे की लेक्चर फक्त ऑफलाईनच सुरू कर ठेवायचे असं नाही, तर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने लेक्चर सुरू राहणार आहेत। जे आम्ही तुम्हाला ऑफलाईन मध्ये शिकवणार आहोत तेच ऑनलाईन मध्ये सुद्धा तुम्हाला शिकवणार आहोत। अशा प्रकारचे तरतूद ज्या विद्यार्थ्यांचे दोन डोस झालेले नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी आहेत। तर सर्वांनी या गोष्टीची खात्री करायची आहे की आपले डोस किती झालेले आहेत, आणि जर तुम्हाला महाविद्यालयात यायचं असेल ऑफलाईन लेक्चरसाठी तर तुमच्याकडे दोन डोस कम्प्लीट झालेलं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। त्यानंतर आणखी एक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहे जी घर करून राहिलेली आहे, किंवा विद्यार्थ्यांच्या लेक्चरचं वेळापत्रक काय असेल किंवा टाइम टेबल काय असणार आहे। तर महाविद्यालयाने या संदर्भात सुद्धा एक विशिष्ट अशी सूचना प्रदर्शित केलेली आहे, लेक्चर्स कसे असणार आहेत, कोणत्या वर्गाचे लेक्चर्स कोणत्या वेळेमध्ये असणार आहेत, त्यानंतर वेगवेगळ्या वर्गांसाठी त्यांनी वेगवेगळ्या लेक्चरची तरतूद केलेली आहे। जर आपण FYच्या वर्गाचा विचार करू, FYBA असेल, BCOM असेल, BSc असेल किंवा FYBOC असेल, अशा प्रकारच्या वर्गांसाठी फक्त एक ऑफलाईन लेक्चर होणार आहे आणि बाकीचे लेक्चर्स ऑनलाईन होणार आहेत। आणि त्याचप्रमाणे SY, TY, PG पार्ट वन, PG पार्ट टू किंवा काही जे काही डिप्लोमा कोर्सेस आहेत अशा प्रकारच्या, म्हणजे DTL आपण म्हणू शकतो, अशा प्रकारच्या वर्गांसाठी दोन ऑफलाईन आणि दोन ऑनलाईन असे लेक्चर्स होणार आहेत। जर आपण वेळांचा विचार केला तर
आर्ट्स कॉमर्स साठी जी ऑफलाइन लेक्चर ची वेळ आहे ते साधारणपणे 8:30 ते 11 या दरम्यान आर्ट्स आणि कॉमर्स या वर्गातील विद्यार्थ्यांचे ऑफलाइन लेक्चर्स होणार आहेत. सायन्स बीसीए बीओक या वर्गात सायन्स या वर्गाचे विशेषतः सायन्स फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांचे जे ऑफलाइन लेक्चर्स आहेत ते 11:30 ते 2:30 या दरम्यान होणार आहेत. त्यानंतर बीओक बीसीए या वर्गाचे ऑफलाइन लेक्चर 8:30 ते 11 या वेळेत होणार आहेत. आणि याप्रमाणे ही नोटीस ऑलरेडी कॉलेजने जे इश्यू केलेली आहे त्या संदर्भात तुम्ही ती नोटीस सुद्धा पाहू शकता. आणि ऑनलाईन लेक्चरचं टायमिंग काय असेल, बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जी शंका आहे की आमचा एकच डोस कम्प्लीट झालेला आहे, आम्ही वर्गामध्ये येऊ शकणार नाही किंवा येऊ दिलं जाणार नाही, तर अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन लेक्चरची सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे. ऑनलाईन लेक्चरचं टायमिंग हे ऑफलाईन लेक्चरच्या नंतर असणार आहे. साधारणपणे आर्ट्स आणि कॉमर्स या वर्गातील विद्यार्थ्यांचं ऑनलाईनचं टाइम टेबल हे 12:30 साधारणपणे 12:20 ते 2:30 या दरम्यान तुमचे ऑनलाईनचे लेक्चर होणार आहे. तर हा एक महत्वाचा मेसेज मला तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत द्यायचा होता. म्हणून खरं तर हा मी व्हिडिओ तयार केलेला आहे. माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुमचं जे ऑनलाईनचं टाइम टेबल आणि ऑफलाईनचं टाइम टेबल आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमचे लेक्चर चालू ठेवा. जरी तुमचे 2 डोस कम्प्लीट झालेले नसतील तरी सुद्धा तुमचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही याची काळजी शासनाने विद्यापीठाने आणि महाविद्यालयाने विशेषतः घेतलेली आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत. त्या विद्यार्थ्यांचे 2 डोस कम्प्लीट झालेले आहेत, त्यांनी कुठलाही विलंब न करता महाविद्यालयामध्ये रिपोर्ट करायला यायला सुरुवात करायची आहे. महाविद्यालय हे 20 ऑक्टोबर 2021 पासून ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने सुरू झालेलं आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि आपापले लेक्चर अटेंड करायला सुरुवात करावी. सर्वात महत्वाची गोष्ट, जाता जाता हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला महाविद्यालयातील विविध गोष्टी संबंधित किंवा अकॅडमिक्स गोष्टीबद्दल तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओ माझे आपोआप मिळत राहतील. आणि सर्वात जाता जाता महत्वाचा सल्ला, हा व्हिडिओ लाईक करा आणि हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला या संदर्भात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.